मंत्री वगैरे तिकडे जातात, फार अडचणीचं होतं ते काम। त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत। चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा, म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आर वर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने ते देऊन टाकायचे, ताबडतोब जी आर इश्यू करायचं ताबडतोब। त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही। बरं, आरक्षणाच्या बाबतीत नाही, पुढे ते हे सांगतील, शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा, शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा, विकासाच्या बाबतीतमध्ये हे करा, आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे। त्यामुळे जर तिथे जर या मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर जाण्या येण्याचा त्रास वाचेल, आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस तिथे आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरीसुद्धा त्याला न्याय देऊ शकते। हे तुमचं भाष्य उपरोधक आहे का? खरं ही तुमचे मुळात मनातली खदखद आहे, कारण की मुळात हा प्रश्न उपरोधक तुम्ही थेट उघड भूमिका घेणारे भुजबळ आता एकदम वेगळ्या भूमिकेवर का आले? आणि मग काय, माझा पाठिंबा आहे त्यांना द्यायला पाहिजे सगळ्यांना, व्हायची बाई व्हायची बाई व्हायची बाई, जिची कोण असतील ना, जेवढी साखळी ताट निघेल तेवढी सगळ्यांना द्या। आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत, अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये, आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार, त्यावेळी तिथेच तर मंत्र्यांची राहण्याची सोय करून टाकली आपण, आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली, तर जी आर ताबडतोब निघत जातील। एक नवीन 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 कल्पना ज्या आहेत रोज ज्या जन्माला येतात त्यांच्या करून ज्या, त्याचा आपण आदर राखला पाहिजे। कधी कल्पना मांडायची आणि सरकारकडून ती ऐकली जाते अशा पद्धतीचं वारंवार पाहायला मिळते। सुरुवातीला ते म्हणले की मराठवाड्यातल्या लोकांना द्या, त्यानंतर म्हणले की पूर्ण